ठाकरे 22 जानेवारीला नाशिकचा दौरा करणार आहेत. नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेणार असून गोदातीरी आरती करणार आहेत. दरम्यान काळाराम मंदिरात पूजा राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावी याकरता राष्ट्रपतींना निमंत्रणही देणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. 2 जानेवारीला दिवाळी साजरी करा, पण दिवाळं निघालं त्यावरही चर्चा करा असा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. कारसेवक नसते तर अयोध्येत राम मंदिर उभं राहिलं नसतं. मी अयोध्येत शिवजन्मभूमीची माती घेऊन गेलो होतो, यापुढेही अयोध्येला जेव्हा वाटेल तेव्हा जाईन असंही उद्धव ठाकरे म्हणाले. त्या क्षणी दिवाळी साजरी करायला हरकत नाही, पण ती दिवाळी साजरी केल्यानंतर देशाचं जे काही दिवाळं काढले यांनी त्याच्याबद्दल सुद्धा चर्चा होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे दिवाळी साजरी जरूर करा, कारण राम मंदिर निर्माण होत आहे. पण राम मंदिराचं निर्माण केल्यानंतर जे दिवाळे वाजलेले गेल्या 10 वर्षात त्याच्यावरती सुद्धा खुलेआम चर्चा झाली पाहिजे. कारसेवक आता दुर्दैवाने आपल्यामध्ये नाही आहेत, पण सुदैवाने जे आपल्यामध्ये आहेत त्यांचा तो गौरव आहे. कारण त्यांनी जर का ते धाडस केलं नसतं तर आजचं राम मंदिर झालं नसतं. कारण आज ते ज्या काय घुमटावरती झेंडे लावणारे आहेत ते चढू शकले नसते जर हे तेव्हा घुमटावरती बाबरीच्या चढले नसते तर. त्याच्यामुळे झेंडे लावायला अनेक येतात, पण जेव्हा लढण्याची वेळ असते तेव्हा आपण कुठे होतात हा प्रश्न, त्याचं उत्तर कोणाकडे नाही. आज जे तिकडे झेंडे लावतात त्यांच्याकडे सेतू नाव अटल सेतू, पण अटलजींचा फोटोच नाही. त्याच्यामुळे राम मंदिराचं निर्माण करताना निदान एवढी कृपा करा की त्या मंदिरात स्वतःची नव्हे तर प्रभू रामचंद्राची मूर्ती लावा. त्यांची जी घराणेशाही आहे त्याच्याबद्दल प्रधानमंत्री बोललेच नाही. ती घराणेशाही चालते का? म्हणजे गद्दार असतील ते लोकप्रिय आणि त्यांची घराणेशाही त्यांना प्राणप्रिय. तर हा सगळा बोगसपणा.